युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्व लोक आणि स्टेजवरची मंडळी, सकाळपासून जी सभा झाली त्या अजूनही ती ही जी माझी वाढदिवसाची जी कार्यक्रमाचा जो कार्यक्रम सुरू आहे तो थांबलेला नाही. तर माझं भाषण झाल्यानंतर तो शेवटच समजायचा, त्याच्यानंतर उत्सव समितीची जी काही मीटिंग आहे ती सुरू होणार आहे. तर तुमच्या माहितीकरता सांगतो, माझ्या टेबलवरून एवढे लोक आणि बाया तपासून गेलेले आहेत आजपर्यंत की त्याच्यामुळं शरीराचं परीक्षण तर होतंच पण मनाचं विश्लेषण देखील करण्याची माझ्यामध्ये जागृती निर्माण झाली. म्हणजे माणूस पाहण्याबरोबर कोण्या विचाराचा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, त्याचं वर्तन कसं असेल, त्याच्या मनात सध्या विचार काय सुरू असतील इतकं मी सांगू शकतो. पण हे जर सांगायचं जर प्रयत्न केला तर माणसं दुखावल्या जातील म्हणून मी पुरवत नाही. तर 72 वर्षामध्ये सर्व ठिकाणचे पेशंट पकडून बरे झाले असतील आणि अजूनही सुरूच आहे. म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार 600 पेशंट तरी काढल्या जातात आणि येणाऱ्या पेशंटमध्ये मी निरीक्षण करतो की काही अशी बरीच मंडळी, तरुण मंडळी माझ्याकडे येते. तर शिक्षण आता पूर्ण झालं, नोकरी आता मिळायची आहे, नंतर माझं लग्न होणार आणि सुखाचं जीवन जगणार वगैरे अशी त्यांची स्वप्न असतात. एका तरुण माणसाला मी विचारलं की तुझं वय सध्याचं किती आहे, तर मी 29. कारण अति उच्च शिक्षण घेण्याकरता एवढे वर्ष लागतातच. तर मग त्याला मी हिशोब समजावून सांगितला की 30 आणि 30 किती होतात, म्हणलं तेवढी 60. अरे 58 वयावर्षी तुम्हाला जरी रिटायर होते म्हटलं, म्हणजे आयुष्याचे 30च वर्ष शिल्लक राहिले खऱ्या अर्थानं. आणि सरकारही अशा वेळी रिटायर करतं की ज्यावेळेस तो माणूस रिटायर होतो त्यावेळेस अनेक रोग घेऊन तो बाहेर पडतो. कोणाला डायबिटीज असतो, कोणाला रक्तदाब असतो, कोणाला हार्ट अटॅक, कोणाला अनेक भानगडी, कॅन्सर, हे सर्व घेऊन तो बाहेर पडतो. आणि मग तो त्याला असं वाटतं की आपण संसाराच्या आणि लोकांच्या काहीच कमी पडत नाही आणि तो निराश होऊन बसतो. आज बरेच ज्येष्ठ नागरिक मला भेटा करता आले, ते सारे ओळखीचे लोक आहेत, मी ज्येष्ठ नागरिक आहे ना. स्टेजवर बसलेले बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत पण त्यांना आपण असं वयानं वाढलो आणि ज्येष्ठ नागरिक झालो असं वाटत नाही. तर एक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जे काही प्रमुख आहेत आपल्या भागातले, त्यांना म्हटलं बा तुमच्यातले माणसं जरा कमी नका होऊ देऊ. ते म्हणजे कसं काय आहो, म्हणजे एक हार्ट अटॅक न गेलं आणि एखादं अध्यक्षाचं पायपास झालं. तर थोडं तब्येतीकडे जपा आणि इकडे एखाद्या वेळी चक्कर मारत जा, म्हणजे मी जागृत करून देत जाईल. तर 58 वर्षाचं रिटायरमेंटची जी काही ती जी त्यांचं जे वेळापत्रक आहे ते खरंच तो पुढं कामाचं राहत नाही. त्याचे डोळे काम करत नाहीत, डोळ्यामध्ये मोतीबिंदू झालेला असतो, चष्मे लागलेले असतात. आता बऱ्याच सुविधा झालेल्या आहेत, कानात बसवण्याच्या मस्तरी आणल्यात, काही लोकांनी दात बसून घेतले. हे सर्व आपण जरी करत असलो तरी मरण टळणार आहे असं तुम्ही समजून घ्या.
काही न करता एका जागी जरी तुम्ही बसले तरी तुम्ही मरणारच, आणि काम करता करता तुम्ही मेले तर तुम्हाला आठवणारच नाही की आपण मेलो म्हणून। म्हणून आळसापेक्षा निष्क्रिय राहण्यापेक्षा कामात राहून मेलेलं बरं असं मला वाटतं। तर भोरतच्या अति घनदार जंगलामध्ये एकदा आम्ही फिरायला गेलो, फार दिवस झाले झाले, तर जंगल त्यावेळेस खरंच घनदाटच होतं, अरण्य होतं ते, त्यावेळेस आपला आश्रमही तिथं नव्हता, जागा शोधणं सुरू होती। माझ्यासोबत जे दोन माणसं होते त्यांना म्हटलं बा हे किती सुंदर जंगल आहे, आणि थोड्या अंतरावर तर देखील दिसत नाही, आणि जंगल किती अफाट आहे वगैरे असं मी वर्णन करत होतो। मी अरण्य म्हणो आणि तो जरा दुसराच बोलत होता, तो काय म्हणाला की हे बाबरीचं झाड आहे, हे वराचं झाड आहे, हे निंबाचं झाड आहे, म्हणजे त्याचं त्या झाडावर लक्ष। आणि मी त्याला म्हणू अरण्य की हे इतकं घनदाट अरण्य आहे की या सर्व झाडांमधून हे बनलेलं आहे, आणि फक्त या घनदाट अरण्यामध्ये माणसं नाही पण जे झाडं आहेत त्यांच्यामध्ये भांडणं नाही, जे काही जंगलामध्ये झाडं आहेत त्यांच्यात भांडणं नाही। तर हे या दृष्टीनं मी समाजाकडे पाहतो, आणि लोक हे या जातीचे त्या जातीचे तो त्या जातीचा आहे वगैरे असा विचार करतात। हे आजच्या विज्ञान युगामध्ये आता हे विसरलं गेलं पाहिजे, पुसलं गेलं पाहिजे असं मला वाटतं। आता शेवटचा एक सुद्धा मी आपल्या तुम्हाला सांगायचा की मागच्या वर्षी आपण जो संकल्प केला होता की मुलींचं वसतिगृह आपल्याला सुरू करायचं, तर ते सुरू झालं, खालचा मजला पूर्णही होता ना, तर 5 कोटी रुपयाचा खर्च होऊन पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे शाळा सुरू होईपर्यंत कदाचित ते पूर्ण झालेलं असेल। पर्यटन विभागामार्फत 1 कोटीचं जे रेस्ट हाऊस आहे त्याचा 1 मजला पूर्ण झाला। फार दिवसाची माझी तळमळ होती आणि खूप प्रयत्न केला गेले 2 दा, आणि 2 दा ते सक्सेसही झाले, तरी काही नावं घेऊ नये, त्यांच्या प्रयत्नाने ते कॅन्सल झालं होतं। इथं स्टेट बँक पाहिजे आणि आता ती मंजूर झालेली आहे स्टेट बँक, त्यांच्याकरता आपण जागाही दिली आणि आपल्या भागातल्या लोकांचा प्रश्न मिटणार आहे। तर एक एक काम आता खाली बालाजी मंदिराजवळ सभामंडप झाला चांगल्यापैकी, आणि होणारी विकासाची कामंही थांबणार नाही, आणि गणेशाची स्थापना होणार होती त्याच्या आदल्या दिवशीच आपण सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या की यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आपण कोणालाच वर्गणी मागायची नाही, आपले जे फिरणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्याजवळ एकही पुस्तक दिल्या जाऊ नये, आणि काही आपले कार्यकर्ते असे आहेत की ते फिरता फिरता म्हातारे झाले, तारुण्यात वर्गणी मागणं सुरू केली म्हातारे झालेले, आता त्यांच्याकडून चाललो होतो। तर पुन्हा मी असा विचार केला की दुष्काळी परिस्थिती आहे म्हणून आपल्याला वर्गणी मागायची नाही असं जे ठरलं, तर आजच्या प्रसंगी मी असं जाहीर करतो की याच्यानंतर म्हणजे मी जिवंत असेपर्यंत मी संस्था असेपर्यंत कोणालाच वर्गणी मागितल्या जाणार नाही, कोण जर स्वखुशीने या ठिकाणी जर आणून दिली तर इथंच त्याला पावती फाडून दिल्या जाईल वगैरे वगैरे। तर म्हणून आता कोणीच फिरणार नाही, कोणावर टेन्शन नाही, दरवर्षी कार्यक्रम आला की लोक म्हणजे
त्यांना त्रासिकता वाटते, किती बेकार काम झालं, आता एक महिनाभर आपल्याला फिरावं लागेल. तर म्हणून हा माझा निर्णय मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की याच्यानंतर आता कोणालाच वर्गाने का मागायचे नाही, तर सर्वच लोकांची, गरिबांची, मध्यम परिस्थिती जे लोक आहेत त्यांची जेम तेम परिस्थिती आहे, त्यांना पुन्हा अडचणीत आणून आपल्या कार्यक्रमाकरता पुन्हा अडचणीत आणणं बरोबर नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला की स्वखुशीनं या ठिकाणी जो कोणी आणून देईल त्याची इच्छा असेल तरच आणून देईल ना, तर त्याने इथं पावती मिळेल. एवढंच बोलून मी सर्वांची रजा घेतो.